आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. साक्री तालुक्यातील वस्ती पाडे गावांना पेशाचा दर्जा देण्यात यावा, मागणीचे आदिवासी कोकणी समाज मंडळाने दिले प्रशासनाला निवेदन. लोणखेडी येथील पालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, मागणीसाठी आदिवासी भिल्ल समाजाने काढला आक्रोश मोर्चा. दाभोलकर पानसरीचा काल मारेकरांना अटक व्हावी, मागणीचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले जिल्हा प्रशासनाला निवेदन. अचानक ब्रेक दाबल्यामुळे कंटेनरवर आयशर ट्रक जाऊन धडकला, अपघातात वाहनांचे झाले नुकसान. आणि दिल्ली येथील गुरु रविदास महाराजांचे मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने केली निदर्शने. आता बातमीपत्रा विस्ताराने. साक्री तालुक्यातील सुमारे 300 वस्त्या पाडे आणि गावांना पेशाचा दर्जा देण्यात यावा, याबाबत शासन निर्णय घेत नाही म्हणून शासनाच्या निषेधार्थ आदिवासी कोकणी समाज मंडळाच्या वतीने पिंपळे चौफुली येथे 28 रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वस्ती पाडे तसेच गावे अनुसूचित क्षेत्रातील पेशाबाबत वंचित ठेवण्यात आलेले आहेत. सुमारे 302 गावांना पेशाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी अनेक वेळा शासनाला निवेदन देण्यात आले, आंदोलने करण्यात आली, तरी देखील शासनाने याबाबत निर्णय घेतला नाही म्हणून शासन प्रशासनाच्या निषेधार्थ आदिवासी कोकणी समाज मंडळाच्या वतीने येथे 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 पिंपळे चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तशा आशयाचे एक निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी डॉक्टर रंजन गावित, गणेश बाबूल, गणेश गावित, तानाजी बहिराम, रमेश सूर्यवंशी, सुरेश पवार, ज्ञानेश्वर गवळी, अजय चवरे, राजेंद्र राऊत, यशवंत बागुल, गुरुदास बागुल, अमोल ठाकरे, मनोहर गावित आदी कोकणी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. 302 गावं साक्री तालुक्यातील पेशा क्षेत्रापासून वंचित ठेवण्यात आलेली आहेत. शासनाने सदर कायदा 1985 पासून लागू केलेला आहे आणि त्यावेळेपासून विविध सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिक हे पेशा कायदा लागू करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत, परंतु प्रशासन आजही झोपलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून बऱ्याच वेळेस फाईली प्रांत अधिकारी साहेबांपर्यंत आलेल्या आहेत, परंतु विडीओ साहेबांनी सही केलेली नाही, तहसीलदार अधिकारी साहेबांनी सही केलेली नाही, म्हणून कलेक्टर साहेब वारंवार त्या फाईली साक्री तालुक्याकडे परत पाठवत आहेत आणि त्याच्यामुळे रोज आणि रोज निघणाऱ्या महाभरतीपासून आदिवासी मुलं हे वंचित राहत आहेत आणि हे असे किती दिवस चालणार आहे प्रशासनाची दिरंगाई. त्याच्यामुळे प्रशासनाला जा घ्यावी यासाठी 28 आम्ही पिंपळणार येथे रास्ता रोको करणार आहोत. त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांनी आणि प्रांत अधिकारी साहेबांनी पूर्ण प्रशासन घेऊन पिंपळणारला यावं. आता आम्ही इथं येणार नाही ही बातमी त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. लोणखेडी गावातील पालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा करावी आदी मागण्यांसाठी आदिवासी समाज आक्रोश मोर्चा समितीतर्फे आदिवासी भिल्ल बांधवांनी मंगळवारी मोर्चा काढला, तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले. काही दिवसांपूर्वी लोणखेडी गावातील एका शाळकरी बालिकेवर अलैंगिक अत्याचार करण्याची दुर्दैवी घटना घडली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, तसेच इतर मागण्यांच्या संदर्भात आदिवासी समाजातर्फे मंगळवारी शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला फाशी पुलेतून सुरुवात झाली. सदरचा मोर्चा शहरातील विविध मार्गावर नेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप झाला. यावेळी आंदोलकांनी जोरदारपणे निदर्शने केली, तसेच जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या मोर्चात अशोक धुळकर यांच्यासह जीवन चव्हाण, भरत जाधव, संदीप मोरे, देवसिंग सोनवणे, राजकुमार सोनवणे, राज साळवी, शांताराम राजपूत, अनिल वसावे, संजय मरसाळे, दीपक जाधव, अशोक गवळे, किसन ठाकरे, शांताराम सोनवणे आदी समाज बांधव सहभागी झाले होते. राज्य प्रमुख आज आपल्या धुळे तालुक्यातील लोणखेडी आणि लोणखेडी गावातील व जळगाव जिल्ह्यातील वैजापूर गावातील आदिवासी मुलींवर अन्य समाजाने
अन्याय अत्याचार केला बलात्कार केला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज आदिवासी समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करणार आहे। तरी दोषी लोकांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या केसमध्ये प्रशासनाला विनंती करतोय। शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तसेच सूत्रधारांना अटक करून कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला मंगळवारी देण्यात आले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आदभार्यू डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 6 वर्षे पूर्ण झालीत, तसेच गोविंद पानसरे यांच्या खुनाला 4.5 वर्षे झालीत। हे सर्व खून नियोजनबद्ध षडयंत्र रचून करण्यात आले आहेत। एवढे वर्षे उलटूनही मारेकरी सापडले नाहीत, तरी मारेकऱ्यांना तसेच त्यामागील सूत्रधारांना त्वरित अटक करून कारवाई करण्यात यावी म्हणून राज्य व केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला मंगळवारी निवेदन देण्यात आले। तसेच दिनांक 20 ते 31 ऑगस्ट दरम्यान जबाबदार सूत्रधार कोण अशी सोशल मीडियावर मोहीम राबविण्यात येणार आहे। निवेदन देताना राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, नवलबी ठाकरे, नितीन बागुल, दिनेश मोरे, सुरेश भिराडे, ॲडव्होकेट विनोद बोरशे, प्राध्यापक सुरेंद्र मोरे आदी समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे। आजपासून 6 वर्षापूर्वी 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना काही समाजकंटकांनी गोळ्या घालून हत्या केली, त्या गोष्टीला आता 6 वर्ष पूर्ण होत आहेत। डॉक्टर दाभोलकरांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांची पण हत्या झाली। कर्नाटकचे विचारवंत प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या त्याच्या पाठोपाठ हत्या झाल्यात आणि त्यांचे फक्त सूत्रधार आत्तापर्यंत पकडले गेलेले आहेत। त्याच्यामागचा मास्टर माइंड या हत्या घडवून आणणारा संस्था संघटना यांच्या चार्जशीटमध्ये नावं तपासी यंत्रणांनी घेतलेली आहेत, म्हणजे सरकारला तपासी यंत्रणांना सूत्रधार कोण हे माहिती आहे, परंतु त्यांच्यावरती अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची हीच मागणी आहे की त्यांनी तात्काळ हस्तकांना पकडलं, तसं मस्तक पण त्यांनी ताबडतोब पकडावं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी।